मित्रांनो नमस्कार. आज आपण जॉन डुई यांच्याबद्दल विचार पाहणार आहोत. त्यांनी शिक्षण क्षेत्राला दिलेले योगदान अतिशय महत्त्वपूर्ण आहे. त्यांचा जन्म 1859 ते 1952 झाला. कार्यवादाचा जनक म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जातं. तत्त्वज्ञानामध्ये PhD संपादन करणारा शिकागो विद्यापीठाचा एक प्रयोगशील विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांनी शिक्षणाची व्याख्या अशी केली की अनुभवांचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय, असा विचार त्यांनी मांडला. त्यांची ग्रंथसंपदा होती टुडेज एज्युकेशन, द स्कूल ऑफ द चाइल्ड, डेमोक्रेसी अँड एज्युकेशन, स्कूल ऑफ टुमारो. जानडोईचे शैक्षणिक विचार असे होते, शिक्षण ही अखंड चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे जीवन आहे. शिक्षण म्हणजे अनुभवाचे पुनर्संयोजन आहे. कृती ही ज्ञानाची जननी आहे. शिक्षण ही सामाजिक प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे विकास आहे. या बाजूवर त्यांनी आपले विचार मांडले. जानडोईची शैक्षणिक योजना अशी होती, वय 4 ते 8 खेळण्याचा काळ, वय 8 ते 12 उत्स्फूर्तपणे लक्ष देण्याचा काळ, वय 12 ते पुढे विचारपूर्वक लक्ष देण्याचा काळ. त्यांनी आपल्या विचारामध्ये अध्ययन अध्यापन पद्धती दोन प्रकारच्या मांडलेल्या आहेत, समस्या निराकरण पद्धती आणि प्रोजेक्ट पद्धत, त्यालाच आपण प्रकल्प पद्धत असं म्हणतो. डुईचा अभ्यासक्रम हा कृतीद्वारे होता. त्यांनी कृतीला आपल्या विचारामध्ये प्राधान्य दिलेलं होतं. शिस्तीची संकल्पना मांडताना त्यांनी सक्ती नको हा विचार मांडला. शिक्षकाचे स्थान मित्र, तत्त्वज्ञ व मार्गदर्शक म्हणून विद्यार्थ्यासोबत असली पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या विचाराचं मूल्यमापन जर करायचं असेल तर त्यांच्या विचारातील गुण होते शिस्त व स्वातंत्र्यापेक्षा स्वयंशिस्तीला महत्त्व देण्यात आलं. डुईची विचारसरणी उपयुक्त आहे. मानवाचा सर्वांगीण विकास यामधून होतो. व्यक्तीबरोबर समाजाचे हित पाहिले गेले आहे. वर्तमान काळातील समस्यांचा अभ्यास त्यांनी केला. मानवी प्रयत्नावर श्रद्धा त्यांची होती. कालबाह्य शिक्षणाचा त्याग करून नवनवीन विचारसरणीचा स्वीकार त्यांनी केलेला दिसून येतो. त्यांच्या शिक्षण क्षेत्रा विचाराबद्दल दोष असे होते की विषयाचा विचार केला नाही. सांस्कृतिक शिक्षणाची उपेक्षा त्यांनी केलेली दिसतं. कृतीमधील यांत्रिकपणा, वेगळीपणाचा संभव त्यांच्या विचारामध्ये दिसतो. व्यावहारिक जीवनाला अध्यात्माची बैठक दिली गेली नाही, अशा प्रकारची टीका त्यांच्या विचारावर झाली दिसून येते. तरी पण मित्रांनो, जॉन डुईने शिक्षण क्षेत्राला दिलेलं योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे हे आपल्याला केव्हाही मान्य करावं लागतं. जर कधी तुम्हाला प्रश्न विचारला गेला की प्रकल्प पद्धतीची सुरुवात कोणी केली, तर त्याचं उत्तर असं आहे की जॉन डुई यांनी प्रथम प्रकल्प पद्धतीची आपल्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये सुरुवात केली हे निसंशय. जाता जाता आपल्याला विनंती आहे, कृपया माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.